नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। सच्चिदानंद घन प्रभु परमात्मा भगवान श्री रुक्मिणी श्री पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो। सच्चिदानंद घन प्रभु परमात्मा भगवान श्री सद्मर्थ सद्गुरुनाथांचे चरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत असो। आज चिंतनाला घेतलेला अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा चार चरणाचा गाथ्यातला अभंग आहे। वरवर पाहता अत्यंत अवघड परंतु अध्यात्मामधली पाऊलवाट सांगणारा असा दिव्य अभंग आपण चिंतन करूयात। महाराज अभंगामध्ये म्हणतात की मन सुमन घालूनी माळा करूनी सकळा पूर्ण करूनी सकळा गळा पूर्ण वो माये औटपिठीची दुर्गुळी घातली औटपिठीची दुर्गुळी घातली तेथे दोघे पुंजे बैसविली वो माये तेथे दोघे पुंजे बैसविली वो माये तेथे अद्वैत रूप परोपरी वासू तेथे अद्वैत रूप परोपरी वासू करोनिया सायासु वैराग्य ज्ञाने व माये ऐसा हृदयी मंदिरी दुर्गा देवी ऐसा हृदयी मंदिरी दुर्गा देवी अंतरी रुक्मा देवीवरू निर्धारी वो माये मन सुमन घालून माळा करूनी सकळा गळा पूर्ण वो माये। ज्ञानेश्वर महाराजांचे सर्वोत्कृष्ट जे अभंग आहेत त्या सर्वोत्कृष्ट अभंगांच्यापैकी हा एक दिव्य अतिशय अभंग। परमार्थाला काय लागतं आणि परमार्थाची वाट जी सद्गुरू दाखवतात ती कशी चालायची असते त्याचं वर्णन इथं केलेलं आहे। आणि ह्या परमार्थाच्या वाटेवरती नेमकं काय काय पेरून ठेवलेलं आहे वाढून ठेवलेलं आहे आणि कुठून कसं जायचं हे तर संपूर्ण मार्गदर्शन माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ या एका अभंगांच्या चार चरणात सांगितलं आहे। संपूर्ण गाथ्यामधल्या चिंतनामध्ये असा अभंग सापडणं हे मुश्किल आहे। परमार्थाची वाट करत असताना प्रत्येकाच्या वाट्याला काय अनुभव येतात पण आपल्या वाट्याला आलेल्या अनुभवालाही वाट कशी दाखवायची आणि परमार्थाची वाट कशी चालायची हे समजून घ्यायचं असेल तर आईच्या मायांनी बोलणाऱ्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाशी बसावं लागतं। परमार्थाला लागणारं जे काही भांडवल आहे ते भांडवल उपलब्ध कसं करायचं आणि ते भांडवल वापरायचं कसं। धंद्यामध्ये भांडवल वापरतो त्यातून नफा मिळतो आणि परमार्थामधलं जे भांडवल आहे ते वापरून सर्वांमध्ये बसलेला परमात्मा दिसायला लागतो। जे परमार्थातलं भांडवल परमात्म्याचं दर्शन घडवतं आणि संसारातलं भांडवल हे संसारामध्ये नफा आणि तोटा निर्माण करून देणारं असतं। या अभंगाकडे पाहत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदररित्या सांगितलं, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की खरा शेतकरी जो आहे ना त्या शेतकरी काय करतो आणि शेत कसं नांगरतो ते तुम्ही पहा। हे संपूर्ण देह जो आहे हा आउट पिठाचा देह आहे, 3.5 हाताचा देह। या देहरूपी क्षेत्राला नांगरावं लागतं। नांगऱ्याचं का, जमीन कडक झालेली आहे त्या कडक जमिनीला माऊ केल्याशिवाय त्याचं बी टाकलं तर ते बी रुजत नाही। नांगरून जमिनीला माऊ करायचं, त्याची मशागत करायची, त्याचे वाफे करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अध्यात्माचं किंवा व्यवहारातलं बी पेरायचं। तर क्षेत्र आहे, शरीर क्षेत्र आहे आणि क्षेत्राच्या आत राहणारा जो तो क्षेत्रज्ञ म्हणजे कोण, तर परमात्मा। म्हणजे सेवा कशी घडते आणि ते कसं करायचं असतं त्याचं वर्णन महाराजांनी सांगितलं। खरा शेतकरी काय करतो, आता शेतकरी नांगरण्यासाठी ट्रॅक्टर किंवा आधुनिक वाहन यंत्रसामुग्रीचा वापर करतात परंतु पूर्वीच्या काळापासून सनातन पद्धत कशी आहे की ज्याच्यामध्ये एक नांगर असतो आणि त्या नांगराला खाली दात असतो एक मोठा, तो
नांगर असतो, नांगराला खाली दात असतो आणि त्या दाताला खाली लोखंडाचा फाळ लावलेला असतो आणि पुढे एक आडवा लांबलचक दांडा आहे आणि त्याच्यापुढे धुरी आहे. धुरी धुरी म्हणजे जोखड, धुरी म्हणजे जोखड. त्या जोखडाला बैलांना जोडायचं असतं, त्या बैलांना जोडायचं असतं. पण एक गंमत अशी आहे की नांगर, ती धुरी मधला दांडा आणि पाठीमागे उभा असलेला तो मनुष्य शेतकरी, त्याच्या हातामध्ये असलेले ते बैलांचे लगाम आणि ते सगळं चालत असताना अंतर त्यात फार नसतं बरं, एक दांडा एवढंच अंतर असतं. पण त्या मागच्या धुरीवरती बैलं बांधलेली असतात किंवा त्या जोखडाच्या खाली बैलं असतात आणि नांगराच्या फाळावरती उभा असतो बाकी शेतकरी. आणि शेतकरी बाकी अत्यंत प्रेमाने त्या बैलांना हाकत असतो, हाकारत असतो. बैल पुढे जातात, त्यावेळेला जमीन कडक असल्या कारणामुळे ते उडतं, मागणं तो उडतो पण तरी तो ठासून बसतो, ठासून उभा राहतो आणि तो आपल्या वजनाने उभा राहून त्याच्यावरती उभा राहून हळूहळू करत करत जमिनीला मऊ करतो, मोकळं करतो. अध्यात्म पण असंच आहे. या अध्यात्माकडे तुम्ही शांतपणे बघा म्हणजे तुम्हाला कळेल. माऊली ज्ञानेश्वर महाराज श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये, 14व्या अध्यायामध्ये जे काही किंवा 18व्या अध्याय जे वर्णन केलेले ना, त्या वर्णनाचाच हा अभंग सांगतात. त्यावर ते म्हणतात की पूजा करायची आहे अध्यात्माची, पण कोणाची करायची आहे? तर हृदयस्थ असलेल्या भगवान श्री विठ्ठलाची, जो विठ्ठल सुद्धा श्री दुर्गादेवीच्या रूपामध्ये आहे. तर दुर्गादेवी आणि विठ्ठलाचा संबंध काय ते मी पुढे बोलणारच आहे. पण ती पूजा करायची आहे आणि ती पूजा कशी करायची ते सांगताना सांगितलं की मन सुमन घालून माळा, मनरूपी सुमनाच्या म्हणजे मनरूपी पुष्पांच्या माळा तयार करायच्या आहेत आणि त्या भगवंतांच्या गळ्यामध्ये घालायच्या आहेत. यावरती तर खूप ठिकाणी महाराजांचे अभंग आहेत, खूप प्रसिद्ध अभंग आहेत. वेधले हो मन तयाची ये गुणे, क्षणभर विठ्ठल रुक्मिणी न विसंबे व माये, म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज तेच आहेत. किंवा मनाची ये गुंथी गुंथी याला शेला, बाप रखुमादेवीवर विठ्ठल वारपिला. किंवा एका ठिकाणी आधुनिक संत असलेल्या गदी माळुकरांनी पण छान शब्द सांगितले की मन हे रामरंगी रंगले, की ज्याच्यामध्ये आपल्याला पुढे कसं करायचं आहे. आम्हाला मोरोपंतांसारख्या संत म्हणजे आद्यकवींनी सुद्धा सांगितलं की मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीसी कारण. परमार्थ असो किंवा अध्यात्म असो, या परमार्थाला किंवा अध्यात्माला सगळ्यात पहिलं भांडवल काय आहे? तर मन. जर मनच लागलं नाही तर तुम्ही कसं परमार्थ किंवा अध्यात्म किंवा संसार तरी करणार आहात? आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेला मन डोळ्यामध्ये येतं ना त्यावेळेला डोळ्याला दिसायला लागतं, मन ज्यावेळेला कानामध्ये येतं ना त्याला कानाला ऐकायला येतं, पुढचा मनुष्य काय बोलतो ते ऐकलेलं समजतं. मन ज्यावेळेला नाकामध्ये येतं ना त्याला पटकन एखादा वास ओळखता येतो. मन जेव्हा मनातून बुद्धीत जातं ना त्याला पुढचा मनुष्य काय बोलतोय ते लगेच लक्षात येतं. मन ज्याला वाणीमध्ये प्रवेश करताना परापश्यती मध्यमा वैखरीमध्ये, तर परावाणीत मन प्रवेश करतं त्याला ते वैखरी वाणीने उच्चार करतं. मन ज्या हृदयामध्ये येतं ना त्याला सर्वांवरती प्रेम करतं. आणि हेच मन जर या ठिकाणी गेलं नाही तर समोर जाणारा माणूस पण दिसत नाही, समोर बोललेलं समजत नाही, ऐकायला येत नाही, समोरच्याला आपण किंमत देत नाही, किंबहुना अनेक प्रकारचे अनर्थ केवळ आणि केवळ आणि केवळ या मनामुळे घडतात हे विसरता कामा नये. तर ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सांगतात सगळ्यात पहिल्यांदा या मनाला प्रसन्न करा, त्या मन सुमन घालून माळा, त्या मनरूपी पुष्पांचे माळा तयार करा आणि करुणी सकळा. सकळा म्हटलेलं आहे, सकळा या शब्दाचा अर्थ असा की सगळी फुलं, म्हणजे आयुष्यामध्ये केवळ एक मिनिटापुरतं मन एकाग्र करून देवाची पूजा केली म्हणजे समजलं असं नाही. तर आजच्या भाषेने तर 24/7/365 त्या पद्धतीने प्रत्येक क्षण आणि क्षण तुम्ही या मनाला साधनेमध्ये लावा. आणि ज्याला प्रत्येक क्षण तुम्ही करुणी सकळा गळा पूर्ण व माये,
प्रत्येक क्षणाला साधनेमध्ये लावा आणि त्यावेळेला सुंदर प्रकारची माळ तयार होईल. ती माळ तुम्ही हृदय मंदिरातल्या दुर्गा देवी रूपी भगवान विठ्ठलाला घाला. त्यावेळेला तुम्हाला अध्यात्म कसं आहे ते कळेल. तुम्ही थोडक्यात काय आहे तर मन तुमच्या स्वाधीन करून ठेवा. मनाला संसाराच्या विषयाच्या विचारांच्या विकाराच्या अधीन जाऊ देऊ नका. केवळ काही मिनटं 5-10-15 मिनटं अध्यात्म केलं किंवा एक तासभर प्रवचन ऐकलं म्हणजे आपलं कृतकृत्य झालं का, तर असं अजिबात नाही. तर ह्याला या मनाचे वैशिष्ट्य असे केलं, सतत 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 टोचणी द्यावी लागते. अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा मन दगा देऊ शकतं. आमचे एकनाथ महाराज म्हणतात की चारी मुक्ती त्याचे माथा काळे झेप घाले, विश्वासाने राहू नका जीव मुक्ती झाली. या मनाला खूप सांभाळा. मग मनाला सांभाळण्यासाठी काय करावं लागतं त्याचं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली ज्ञानेश्वरी महाराजांनी आपल्याला फार मोठं परमतत्व सांगितलं. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात ओम एकाक्षर ब्रह्म. या जगतामध्ये ओम हे एकाक्षराचंच ब्रह्म किंवा नाम आहे. तीच आऊट पिठीची दुरुगुळी घातली. आऊट म्हणजे 3.5, ते 3.5 मात्रांची ही दुर्गुळी म्हणजे धुरा म्हणजे बैलांच्या मानेवर ठेवलेला जू, की ज्याच्यामध्ये या दूतबळ वैशिष्ट्य असतं की त्याला एका बाजूने दोरी बांधलेली असती आणि दुसऱ्या बाजूने खुंटी असती. त्याला घातल्यानंतर बैलाला ते उभं केल्यानंतर त्याच्या गळ्यातून ती दोरी वरती घ्यायची आणि त्या खुंटीमध्ये अडकून टाकायची. हे म्हणजे वैशिष्ट्य आहे. ती दोरी गळ्यातनं खाल्लं घ्यायची आणि खुंटीमध्ये अडकवायची. अध्यात्मामध्ये नेमकं हेच आहे. संसारामध्ये तुमच्या प्राक्तनामधल्या सुखदुःख रूपी एका ठिकाणी दोरी पक्की बांधलेली आहे, पण निश्चयाचा खुंटा त्याच्यामध्ये जर तुमचं दिव्य 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 आयुष्य म्हणजे बैल हे जर तुम्ही बांधू शकलात, हे दुर्गुळी जर बांधू शकलात, म्हणजे सतत तुम्ही ईश्वराच्या अधीन राहण्याचा प्रयत्न करू शकलात. एका पराने बैल त्या जोखडात बांधलेली असतात, पण दुसऱ्या परीने बैला जोखडात बांधलेली म्हणूनच सरळ चालतात. जर जोखडामध्ये बांधली नसतील तर बैल सरळ चालणार नाहीत. आणि अजून एक वैशिष्ट्य परमार्थामधलं आणि संसारातलं, नांगरटी करणाऱ्या बैलाची तोंडाला पण त्यांनी गवत खाऊ नये म्हणून पिशवी बांधलेली असते. तीच गोष्ट इथे आहे. तर आऊटपिटीची दुर्गुळी घातली, तेथे दोघे पुंजे बैसविली व माये. तर दोघे पुंजे म्हणजे दोन बैल कोणते आहेत, तर ह्या अध्यात्माच्या मनपवनाच्या खेळामध्ये मागे आपण मनपवनाचा खेळ अष्टमीच्या झोक्यावरती ऐकलं होतं. तर झोका तर त्याच्या ऐकलं होतं मनपवनाचा खेळ. तर इथं मनपवनाच्या खेळामध्ये दोन जण कोण आहेत, तर एक बोध आहे आणि एक भक्ती आहे. हे दोन बैल आहेत. तर बोध पुत्र जन्मासी आला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, आणि भक्तिपुत्र धावून आला गावा. सगळं संतांना सांगणं एकच आहे. एक बैल आहे तो ज्ञान आहे आणि एक बैल आहे तो भक्ती आहे. मी म्हणेल ती भक्ती नाही, मी म्हणेल ते ज्ञान नाही. तर ज्ञान आणि भक्ती दोघांनाही धुऱ्याला बांधायचं आहे. आणि ते धुऱ्याला बांधून नांगरायचं आहे काय, तर हृदयरूपी हे क्षेत्र, की जे क्षेत्र म्हणजे शरीर, की ज्याच्यामुळे पाप आणि पुण्याचं पीक पिकणार आहे आणि त्या पिकाच्यामध्ये आपण वाहून जाणार आहोत. त्यामुळे आऊटपिठाची दुर्गुळी घातली. दुर्गुळी धुरा म्हणजे धुरा बैलाच्या मानेवर ठेवतात. आपण जर थोडंसं जुन्या पद्धतीत बैलगाडी किंवा नांगर बघितलं असेल तर तुम्हाला धुरा शब्दाचा अर्थ पटकन कळेल. बैलाच्या मानेवर जोखड ठेवतात, धुरा ठेवतात, की संसारामधल्या सुखदुःखरूपी सुकृताची दोरी पक्की आहे, ती तुमच्या गळ्याला फासच आहे, पण ती घालायची आहे एका बळकट खुंट्यावरती. आणि तो बळकट खुंटा म्हणजे अध्यात्माची सांगड बांधारे, भक्तीची पूर्ण बोधाची सांगड बांधारे, तो आहे. आणि हे किती अवघड आहे हे ज्ञानेश्वर महाराज स्वतःच सांगतात अभंगाच्या 3 चरणात. तेथ अद्वैत रूप परोपरी वासू करुणी सायस वैराग्ये ज्ञाने वो माये. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की येथे अद्वैत रूप परोपरी वासू. हे करत असताना तुम्हाला एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे, की म्हणजे फक्त सोपं होतं. जोपर्यंत तुम्ही द्वैत मानताना की तो वेगळा आणि मी वेगळा आहे, तोपर्यंत तुम्हाला सगळं अवघड जाईल.
पण ज्या क्षणी द्वैत जाईल तो आणि मी एकच आहे, तो परमात्मा जाईल जाईल काष्ठेपाशाने भरलेला आहे आणि तो सर्व रूपाने माझ्याकडे पाहतोय. या अद्वय बोधावरती ज्या साधक येतो ना, त्यावेळेला त्याचा वासू म्हणजे सुवास आणि त्याचा वासू म्हणजे अंतःकरणातला निवास हे दोन्ही प्राप्त होतात. आणि हे एकदा प्राप्त झाल्यानंतर मग काही अवघडच जात नाही. जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने विसोबाचाटी आणि विसोबाचाटीच्या कृपेने नामदेवराय महाराजांना ज्या वेळेला पूर्ण बोध झाला त्यावेळेला कोरडे खाता का रोटी मागे परता जगजेठी म्हणून ते कुत्र्याच्या मागे पण धावले होते. हे कधी कळलं? ज्याला हा बोध झाला अद्वैताचा. तर हा द्वैताची झाडणी आणि गुरुवेण ज्ञान, तर द्वैताची झाडणी म्हणजे तू आणि मी, मी आणि तो, हे द्वैत जे आहे त्याची झाडणी झाल्याशिवाय हे समाधान कळत नाही. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की याला फक्त मी तुम्हाला सांगतो ते तीन गोष्टी तुम्हाला जपायच्या आहेत. त्यातली दुसरी गोष्ट कोणती आहे? तर द्वैत टाका. तो परमात्मा सर्वत्र तुम्हाला पाहतोय, तुम्ही घाबरू नका, तो तुमच्या बरोबर आहे. एक दिवशी गोष्ट सांगतो तुम्हाला, थोडं काळजीपूर्वक ऐका माय बाप हो. भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये जेवायला बसले होते आणि जेवायला बसल्यास रुक्मिणी आईसाहेब त्यांना वारं घालत होत्या. आणि वारं घालत असताना देव अत्यंत प्रेमाने जेवत होते, एकाएकी उठले, हात खरगटात असाच आणि धावत निघाले. रुक्मिणी म्हणजे अहो जेवा जेवण करा, थांब आलोच म्हणून निघाले आणि दारापर्यंत फक्त गेले, उंबरठ ओरंडाच्या मागं आले, रुक्मिणीकडे बघितलं, हसले आणि परत जेवायला बसले. रुक्मिणी साहेब म्हटले की हे काय प्रभू, लहान मुलासारखं उठताय काय, पळताय काय, जेवताय काय, पितांबरावरती घाण म्हणजे तुमचं ते माफ करा घाण नाही, पितांबर म्हणजे खरगडं पडलं, काय झालं, का पळाला तुम्ही? त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात अगं माझा एक भक्त राजरस्त्यावरून माझी गीतं गात 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 चालला होता, इतका रंगला होता, एक तारीवरती खूप छान भजनं गात होता, मीही त्या तल्लीनतेमध्ये ते जेवत होतो, त्या लोकं चिडवत होती आणि लोकं चिडवत चिडवत लोक त्याला वेडवाकडे बोलायला लागली, घाईनडं बोलली, एका माणसाने त्याचा हात उचलला आणि म्हणून त्याला वाचवायला मी उठलो धावलो. पण तेवढ्यात काय झालं माहिती का, त्या भक्ताने एक तारी खाली ठेवली आणि जमिनीवरचा दगड उचलला आणि तो जो बोलत होता त्याला मारायला धावला. मग मला कळालं की आता माझं काहीच काम नाही, त्याचं रक्षण तो करू शकतोय, मग त्याचं रक्षण तो करू शकतोय कळल्यानंतर मी का जाऊ म्हणून मागं आलो. तर त्याने जरा धीर धरला असता, थोडा धारठीत केल्याचा धीर धरला असता, तर जो माझं भजन गातोय त्याला वाचवायला मी नसतो का गेलो, जसं पूर्वी गजेंद्रासाठी धावून गेलो होतो. पण गजेंद्राने हा धीर दाखवला की प्रभू परमात्मा हा येणार आणि त्या गाणाऱ्या साधकाने तो धीर दाखवला नाही म्हणून मी गेलो नाही. आणि त्यात तू म्हणते खरगट अंगावर सांडलं, हीच तर गोष्ट आहे. मी खरगट उचलायला जातो आणि लोक माझ्याच अंगावर टाकतात. हीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज इथे सांगतात की येथे अद्वैत रूप परोपरी वासू. हा सुवास सर्वत्र अद्वैताचा हे ओळखायला शिका. हा भगवंत जे काही सुख तुमच्या वाट्याला येतं, दुःख तुमच्या वाट्याला येतं, हे दोघांच्या मध्ये ईश्वराची काहीतरी इच्छा आहे, काहीतरी इच्छा आहे. आणि तो इच्छा करोनिया सायासू, तोही इच्छा तो स्वतः सुद्धा खूप प्रयत्न करतो, आपणही प्रयत्न करायचेत. आणि ते सायास आपण कोणते करायचे आहेत? तर वैराग्य ज्ञाने व माये. जे भागवतामध्ये म्हटले भक्ती ज्ञान विराग आप तो विवेको वर्धते महान, तर वरती दोन बैलं सांगितली, त्यातला एक बैल ज्ञान, एक बैल भक्ती, आणि आता हे तिसरं जे आहे सायास प्रयत्न, हा वैराग्याचा आहे, तो करायचा आहे. हे केल्यानंतर होतं. आता ज्या तीन गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला, त्या तीन गोष्टी कोणत्या? तर पहिली गोष्ट अद्वैत रूपामध्ये भगवंताला अनुभव घ्यायचा, ही खरं दुसरी गोष्ट आहे. पहिली गोष्ट कोणती आहे? तर मन करायला प्रसन्न सर्वसिद्धीसी कारण. मनाला प्रसन्न करायचं आहे आणि नुसतं एका क्षणापुरता नाही, तर करुणी सकळा गळा पूर्ण व माये, आयुष्यभरासाठी पूर्ण करायचं आहे. हा अभ्यास करायचा आहे. अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय आहे? तर हा अभ्यास आहे की थोडंसं काय झालं की आनंदी, थोडंसं काय झालं की दुःखी, हे काय? हा अभ्यास झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुखी संतोषाय न यावे दुःखी विषदा न भरात धरावे आणि लाभालाभ न मना माझी. अभ्यास करायचा हा. आणि म्हणजे मनाला प्रसन्न ठेवणे, त्याला अद्वैताचा वास सुवास घेणे, आणि तिसरी गोष्ट जी आहे ती आता तुम्हाला सांगतो, आयसा हृदय मंदिर दुर्गादेवी अंतरी. ही दुर्गादेवी कोणी माहिती का तुम्हाला? ही दुर्गादेवीचं कधी ऐकले का चरित्र? आता पुढे नवरात्र येईल, दुर्गादेवी चरित्र आपण ऐकणार आहोत.
दुर्गा दुर्गती नाशिनी, ही दुर्गतीचा नाश करणारी दुर्गा देवी। ही दुर्गा देवी कोणी माहिती का? या दुर्गा देवीनी हातामध्ये त्रिशूळ घेतला आणि महिषासुराला मारले। त्या दुर्गा देवीनी हातामध्ये त्रिशूळ घेतला, चक्र घेतलं, खड्ग घेतलं आणि अनेक राक्षस मारले। धूम्राक्षस मर्दिनी ही दुर्गा देवी आहे की दुर्गम नाथ दैत्याला मारलं। हीच दुर्गा देवी आहे की जिने मधु कैटबाला पण मारलेलं आहे। हीच दुर्गा देवी आहे शुंभ निशुभांना मारतीये। हीच दुर्गा देवी आहे की जिने अनेक असुरांचा नाश केला। मग तुमच्या जीवनातले असुर कोण आहेत? तर मनाला अद्वैत रूपाला ओंकार रूपी धारणेला बोध ज्ञान आणि वैराग्याला अडवणारे शत्रू म्हणजे राक्षस कोण आहेत? तर ते राक्षस षड्रिपू आहेत, आपल्या आतले दोष आहेत। आणि आपल्या आतल्या दोषांना मारण्यासाठी जो कोणी निश्चय करतो त्यावेळेला दुर्गा रूपामध्ये माझा विठ्ठलच हृदयामध्ये प्रकट होतो आणि बाकी सगळी काळजी तो वाहतो। तो दुर्गारूपी विठ्ठल प्रकट होऊन तोच सगळ्या मनोविकार विकार करुणी कुरवंडी अद्भुत रसाची भरली दुरडी। हा मनोविकाराची कुरवंडी करून संपवून टाकून अद्भुत रस प्रेम रस भक्ती रस आनंद रस याची पाटी भरभरून आपल्या हृदयात देतो। हीच तर भूक संतांना आहे। याच भूकेसाठी आमचे संत श्रेष्ठ महाराज चोखोबाराय म्हणतात, प्रार्थना करतात की चोखा म्हणे आणली पाटी तुमच्या उष्ट्यासाठी। हे का म्हणतात? की हेच ते ऐसा हृदय मुरंदरी दुर्गा देवी अंतरी। तो दुर्गा देवीच्या रूपात झाला। तिसरी गोष्ट कोणती आहे? तर मी दोन गोष्टी चालतोय पण शंभर गोष्टी चालून तो येणार आहे। मी मनाला साधनेला सर्वत्र अद्वैताला एकरूप केलं। आता माझ्या येणाऱ्या वाटेतल्या सगळ्या संकटांचा नाश करण्याचं सामर्थ्य त्या माझ्या बाप रखमादेवी गुरु विठ्ठलामध्ये आहे। तो विठ्ठल परमार्थामध्ये जरी तो मौन रूपामध्ये उभा असं दिसतो, जरी त्याच्यावर शस्त्र नाही असं दिसतं, पण हा गप्प बसत नाही। हा प्रसंगी दुर्गेदूर भरण करतो आणि आपल्या वाटेमध्ये येणाऱ्या सगळ्या संकटांचा नाश करतो। इकडे तुक बराय म्हणतात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा आपणची होय देवगुरु, आणि तो सगळ्या प्रकारचा नाश करतो। आणि पहावे पुराणे विचारोनी, तुम्ही पुराणामध्ये विचारा, तुम्हाला कळेल की हा आलेला आहे का नाही। तर असा जो हृदयामध्ये नित्य निवास करणारा श्री विठ्ठल अध्यात्मामध्ये जगणाऱ्या साधकाच्यासाठी दुर्गा देवी होतो, आणि दुर्गा देवी होऊन अत्यंत दुर्गम दुर्गम असे जे प्रसंग आहे त्या प्रसंगातून तो बाहेर काढतो। जे प्रसंग ओलांडून जाणं साधकाला किंवा कोणालाही सहज शक्यच नाही, असे प्रसंग आलेत की आता आपण यातून बाहेर पडूच शकत नाही, त्या प्रसंगाच्या वेळेला हा विठ्ठल उभा राहतो। हातात दगड आपण घेतला नाही तर, आपण मारायला धावलो नाही तर, अरे अर्जुनाला वाचवण्यासाठी हाच श्री विठ्ठल रूपी कृष्ण हातामध्ये रथांग पाणी अक्षोभ्य सर्व प्रहरण, ज्याला कधी राग येत नाही तो अक्षोभ्य परमात्मा हातामध्ये रथाचं तुटलेलं चाक घेऊन धावला होता ना, आणि भीष्मांच्या डोक्यात थांब म्हाताऱ्याने तुला मारतो म्हणून धावला होता ना, तोच परमात्मा फक्त अल्पधारिष्ट्य आहे। तोच माझा प्रभू श्रीराम, तोच माझा भगवान विठ्ठल, तोच माझा भगवान परमात्मा अंतरंगामध्ये हृदय मंदिरात दुर्गा देवीच्या रूपामध्ये राहतो, आणि तो दुर्गतीपासूनही नाशवासावरतो आणि दुर्गम असलेल्या राक्षसांच्यापासून या षड्रिपूंच्यापासून सगळ्या विकारांच्यापासूनही आम्हाला वाचतो। आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी तुम्हाला सांगतो की रुखुमा देवीवरून निर्धारी वो माये, हाच निर्धार आहे अध्यात्माचा आणि ह्याच्याच मी निर्धारावर जगत आहे। तीन गोष्टी मला जिंकायच्या आहेत, मनाला सुमन करायचे कायमस्वरूपी औट घटकेचं पीठ म्हणजे ओंकाराची साधना करायची आहे, आणि त्याला ज्ञान भक्तिरूप दोन बैलं आपल्यासमोर बांधायची आहेत। अद्वैताचा वास घ्यायचा आहे, वैराग्याचा अनुभव घ्यायचा आहे, आणि हृदयातल्या दुर्गा देवीचं स्मरण करायचं आहे। बाकी चिंता मी करायची नाही, ती हृदयातली दुर्गा देवी येणाऱ्या संकटांना दुःखांना दूर करण्यासाठी समर्थ आहे। मी फक्त एकच करायचं आहे की बाप रखुमा देवीवरू निर्धारभोम आहे, चरण न सोडी सर्वथा तुझी आण पंढरीनाथा। महिषासुराला मारणारी दुर्गा, षड्रिपूरला मारणारी षड्रिपूर विजय मिळणारा विठ्ठल, दोन्ही एकच आहेत बरं। एक गाणं मला आठवलं या निमित्ताने, शेतकऱ्याचं गाणं आहे, खूप छान गाणं आहे। त्याच्यामध्ये म्हटलंय, डौल मोराचा मानसा डौल मानसा, या गा रामाच्या बाणाचा असू दे,
तर ते जे ही जी जोडी दाखवली आहे ती जोडी ही अध्यात्मातली जोडी आहे ज्ञान आणि भक्तीची. तर लक्षात ठेवावं, ज्ञान भक्तीच्या जोडीवरती नांगऱ्यावरती उभं राहायचं ते वैराग्य आहे. वैराग्यावरती उभा राहिल्यानंतर ज्ञान आणि भक्तीची जोडी ओंकाराच्या साधनेतून हृदयरूपी क्षेत्र नांगरून देणार आहे. त्यात येणाऱ्या पुष्पांचा मनाची गुमती गुंफीला शेला बापरखमादेव विठ्ठलू अर्पिला भगवंताला अर्पण करायचं आहे. आणि याच्यामध्ये येणाऱ्या शंका अडचणी दूर करायसाठी दुर्गादेवी रूप भगवान विठ्ठलनाथ हृदयामध्ये आहे हा निर्धार मी सोडायचा नाही आहे. हे भयंकर अध्यात्मातलं वचन, सुंदर वचन आम्हाला मौली ज्ञानेश्वर महाराज शिकवतात. अभंग वरवर कठीण आहे, आत अत्यंत खोल आहे. जसं आपल्याला वर कठीण दिसतात काही काही फळं, ते फोडल्यानंतर आतमध्ये एकदम गोड असतात, छान असतात, तसं ही गोष्ट आहे. अक्रोडाची व्यवस्था काय, अक्रोड वरणं कठीण का आहे, म्हणजे अक्रोडाचं वरचं कवच फोडल्यानंतर आतमध्ये गोड अक्रोड मिळतं. नारळ वरणं कठीण आहे, फोडल्यानंतर आत पाणीही मिळतं आणि खुंदर खोबरंही मिळतं. तसं अध्यात्म थोडं दिसायला कठीण आहे, परंतु प्रयत्न करा. श्री गुरुरूपा गुरु महाराजांच्या कृपेने तुमच्या हृदयामध्ये सुद्धा दुर्गादेवी आहे आणि ती दुर्गादेवी विठ्ठल रूपामध्येच किंवा सद्गुरु रूपामध्ये आहे हे विसरू नका. त्या सद्गुरूंच्या चरणावरती ही माझी पुष्पमाला अर्पण करतो. माऊली केशवदत्त महाराज, माऊली मनसुन महाराज यांच्या चरणी ही माला अर्पण करत असताना जे म्हटलं जातं तेच सांगतो की हा सुमन हार गुरुचा गुंफुनी आणिला, हा सुमन हार गुरुला गुंफुनी आणिला. सद्भक्तीची सुमने आणणे, श्रद्धा तुलसी लक्ष लावणे, भावतंतु विणिला, हा सुमन हार गुरुला गुंफुनी आणिला. सद्गुरुनाथ भगवान की जय. झालेली सेवा माझ्या गुरुयांच्या चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तसं तर कृष्णार्पणमस्तु, सद्गुरुचरणार्पणमस्तु, कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ माऊली मधुसून महाराज की जय. सर्वसंतन की जय. रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय. दुर्गा माता की जय. सर्वसंतन की जय. सर्वांना माझा अत्यंत प्रेमपूर्ण जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.